विहंग, किती विचित्र मुलगा आहे हा असं मला नेहमी वाटायचं. आणि अगदी आगाऊ सुद्धा. आणि गिटार वाजवता येते म्हणजे लगेच काही जस्टिन बीबर नाही झाला. आणि मुळात ना मला ही गिटार खाजवत गाणारी पोरच नाही आवडत. आणि त्यात हा आणि त्याची ती ड्युटी नाटकी कार्टी आमची एनसीसीची जागा अडवून नाटकाच्या तालमी करतात म्हणून त्या दिवशी त्याला बघायला म्हणून गेले तर का कोणास ठाऊक 2 मिनिट थांबावं असं वाटलं मला. तर हा आगाऊ जो एरवी गिटार वाजवतो त्या दिवशी चक्क चिपळ्या वाजवत होता. कोणतं गाणं होतं नाही आठवते आत्ता, पण ऐकायला खूप छान वाटत होतं. अगदी ना अगदी गावी गेल्यासारखं. त्या दिवशी बहुतेक सोबत त्याचे आजोबा होते पण मला वाटलं जसं काही माझेच आजोबा आहे. खरं तर मी माझ्या सगळ्या कबड्डीच्या मुली घेऊन याचं गाणं आणि नाटक दोन्ही बंद करायला म्हणून गेले होते. तर उलट मीच थांबले तिकडे तासभर ते सगळं ऐकत. काय करणार, संधीच नाही मिळाली ओरडायची भांडाभांडी करण्याची. त्याचे आजोबा तर इतके छान बोलत होते ना की वाटलं कशाला भांडायचं उगाच. एरवी नाटक आणि गाणं याच्याशी काडीचाही संबंध नसलेली मी आज चक्क त्या नाटकाची हिरोईन. काय झालं मलाही नीटसं नाही सांगता येणार, पण खूप ना काहीतरी मस्त अचीव केल्यासारखं वाटतंय. हा अगदी काल परवापर्यंत एनसीसीच्या आरोळ्या देणारी, घोषणा देणारी, ऑर्डर्स देणारी ओबी हा चक्क गायला लागलीये. इट्स जस्ट अनबिलीवेबल, सिम्पली अनबिलीवेबल.